नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये आपण 1 ते 2 वर्षाच्या मुलीची ब्राह्मणी नऊवारी साडी पाहिली होती. त्या साडीवरचा जो ब्लाउज आहे तो आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. नऊवारी साडीचा जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक जी आहे ती मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत आहे, तो व्हिडिओ देखील जरूर पहा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. ब्लाउजचं कटिंग जे आहे ते मी इथे ऑलरेडी केलेलं आहे. ब्लाउजची जी उंची आहे ती मी इथं 8 इंच ठेवलेली आहे. फ्रंटचा जो गळा आहे तो मी इथं 3 इंच ठेवलेला आहे. त्यानंतर मुंड्यासाठी मी इथं 5 इंचावर मार्किंग केलेलं आहे. चेस्टचं जे मेजरमेंट आहे ते मी इथं 5.5 इंच ठेवलेलं आहे आणि कंबरचं जे मेजरमेंट आहे ते इथं 5 इंच ठेवलेलं आहे. 1/2 इंच मी इथं शोल्डर उतार दिलेला आहे. शोल्डर पट्टी जी आहे ती मी इथं 2.25 इंचाची ठेवलेली आहे आणि गळा रुंदी जी आहे ती देखील इथं मी 2.25 इंचाची ठेवलेली आहे. शोल्डरचं जे मार्किंग आहे ते मी इथं 4.5 इंचावर केलेलं आहे. त्यानंतर मुंड्याचा शेप देऊन मी अशा प्रकारे हे अस्तर जे आहे ते कट करून घेतलेलं आहे. कोणता तरी एक भाग जो आहे तो आपल्याला ओपन ठेवायचा आहे, त्यामुळे मध्यभागी कट केल्यानंतर तिथे आपल्याला 1/2 इंचापेक्षा थोडस कमी मेजरमेंट घेऊन हुकलूक पट्टीसाठी आपल्याला ते एक्स्ट्रा ठेवायचं आहे. अशा प्रकारे अस्तर कट केल्यानंतर सेम मी ते साडीतलं जे फॅब्रिक आहे त्याच्यावर ठेवून अशा प्रकारे ते देखील कट करून घेतलेलं आहे. स्लीव्ज देखील मी इथे अशा प्रकारे कट करून घेतलेले आहे. बाही जी आहे ती मी इथं 4 इंचाची ठेवलेली आहे. त्यानंतर 1.5 इंचावर मी इथं बरोबर मुंड्याचा जो आकार आहे तो इथं दिलेला आहे. दंडाचं जे मार्किंग आहे त्या पद्धतीने मी इथं मार्किंग करून बाही जी आहे ती कट करून घेतलेली आहे. ब्लाउज साठी मी इथं 1 इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन जे आहे ते ठेवलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साडीतलं जे कापड आहे ते घ्यायचं आहे. त्याच्यावर आपल्याला अस्तरचा भाग जो आहे तो अशा प्रकारे ठेवायचा आहे आणि त्यानंतर गळ्याच्या बाजूने आणि खाली कंबरच्या बाजूने दोन्हीकडे टीप मारून ते सरळ करून घ्यायचं आहे. पाठीमागचे 2 भाग आणि फ्रंटचा 1 भाग, दोन्ही भाग आपल्याला सेम याच पद्धतीने रेडी करायचे आहेत. त्यानंतर बाही जी आहे ती देखील आपल्याला अशा प्रकारे ठेवायची आहे. खालच्या बाजूने आपल्याला टीप मारायची आहे आणि मग ती आतल्या बाजूला फोल्ड करून सगळ्या बाजूने टीप मारून घ्यायची आहे. आता इथे अशा प्रकारे मी गळ्याच्या बाजूने आणि कंबरच्या बाजूने टीप मारून घेतलेली आहे. हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी इथं कट करून टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला सगळीकडे कट देऊन घ्यायचे आहे. कट दिल्यानंतर हे आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला व्यवस्थित इस्त्री करून घ्यायची आहे. आता मी याच्यावर इस्त्री करून घेतली आहे. साईडचं जे अस्तरचं कापड आहे ते मेन कापडाला जोडून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सगळं कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर गळ्याच्या बाजूने मी इथं दापटीप देऊन घेतलेली आहे. सेम अशाच पद्धतीने मी हे पाठीमागचे देखील 2 भाग जे आहेत ते रेडी करून घेतलेले आहे. स्लीव्हजला देखील मी अशा प्रकारे फोल्ड करून वरच्या बाजूने टीप मारून एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घेतलेलं आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण ही हुक लूकची जी पट्टी आहे आपली ती रेडी करणार आहोत. ब्लाउजचं जे ओपनिंग आहे ते तुम्ही फ्रंटला किंवा बॅकला दोन्ही बाजूला करू शकता. असं काही नाही की हा ब्लाउज जो आहे तो फ्रंट साईडनेच घालायचा आहे, कारण छोट्या मुलींना आपण मुंड्याचा आकार देत नाही, एकच मुंडा आकार देतो. प्लस गळा जो आहे तो देखील मी दोन्ही बाजूचा 3 इंच ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हा ब्लाउज जो आहे तो आपण त्याचं हुक जे आहे ते फ्रंटला देखील करू शकतो किंवा मग बॅकला देखील करू शकतो. अशा पद्धतीने टिप मारून आता आपल्याला ही बाजू जी आहे ती आतमध्ये फोल्ड करून घ्यायची आहे. आता अशा पद्धतीने आपला हा 1 भाग जो आहे तो फोल्ड करून झालेला आहे. दुसऱ्या बाजूला आपल्याला ही 2.5 इंचाची जी पट्टी आहे ती अशा प्रकारे आतल्या बाजूने फोल्ड करायची आहे आणि मग वरच्या भागावर अशी ठेवून त्याच्यावर सरळ टीप मारून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही पट्टी जी आहे ती देखील मी इथे शिवून घेतलेली आहे. एकदम व्यवस्थित फिनिशिंगने आपली ही पट्टी जी आहे ती रेडी झालेली आहे.
आता आपल्याला ह्याचे शोल्डर जॉईन करायचे आहेत. अर्धा इंचावर बरोबर मार्किंग करायचं आहे आणि शोल्डर जे आहेत ते आपल्याला एकमेकांना जॉईन करून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत. स्लीव्हला आपण एकच मुंडा आकार दिलेला आहे त्याच्यामुळे कोणत्याही बाजूला आपण जॉईन करायला सुरुवात करू शकतो. अशा पद्धतीने स्लीव जे आहे ते मी इथे जॉईन करून घेतलेली आहे. त्यानंतर मी 1 इंच इथे बरोबर शिलाई मार्जिन ठेवलेलं होतं. सगळ्या बाजूने मी इथं 1-1 इंचावर मार्किंग करून त्याच्यावर टिप मारून घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपला जो हा ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे. एकदम सोपा आणि सुंदर असा आपला हा ब्लाऊज रेडी झालेला आहे. फिनिशिंग देखील एकदम व्यवस्थित आलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये जरूर कळवा. चॅनलवर अजून देखील 9 साडीचे बरेच व्हिडिओ आहेत ते देखील जरूर पहा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.